शरद पवार शरद पवार दहन करत आहोत ज्याच्या 10 तोंडावर 10 समस्या लावलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये ह्या समस्या महाराष्ट्रातल्या जनतेला भेडसावत आहे इथे ज्या इंडस्ट्री होत आहेत ह्या इंडस्ट्री गुजरातला पळवण्यात येत आहे रोजगार नाहीसा होत आहे महिला सुरक्षित नाही आहेत शासनाच्या विरुद्ध जो आवाज करतो त्याच्यावर ईडीची चौकशी नाहक लावून त्याला आत्मरे टाकण्यात येतं आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत लोकांची उपासमारी होते आहे जीवन जगण्याला मुश्किल होत आहे अशा परिस्थितीमध्ये हे जे अराजक माजलेलं आहे प्राचीन काळापासून विजयादशमीच्या दिवशी रावणाला दहन केलं जातं रावण प्रतिकात्मक आहे रावण म्हणजे ह्या समस्या आहेत ह्या समस्या ज्या भेडसावत आहे यांचं आम्ही दहन करत आहोत आता मुद्दा राहिला आपण वसई विरारच्या बाबतीत विचारलेलं आहे वसई विरारच्या बाबतीमध्ये समस्या बऱ्याच आहेत पण आजच्या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावर आम्हाला जे काम सांगितलेलं आहे ते आम्ही करतो आहोत आपण ह्याच्यासाठी निराळी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊया त्यामध्ये मी सविस्तर वसई विरारच्या बाबतीत आपणाला उत्तर देईन नक्कीच आपलं मत एकदम मान्य आहे सगळ्या जनतेलाही पण सर वसई विरारमध्ये ज्या पालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर येणार आहे आपली ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही या पालिकेमध्ये सहभाग घेणार आहे जास्तीत जास्त मतं आणि आपल्यालाही जिंकायची प्रत्येक पार्टी ही जिंकण्याची विचार क्षमता वाढवते आणि आपल्या पद्धतीने काम करते तशी आपलीही पार्टी या फॉर्मला या स्टेज लेवलला काम करत असेल म्हणजे नक्कीच आपण जनतेसाठी काय सांगाल की आपली जर पार्टी ह्या इलेक्शनलाही चांगल्या प्रकारे जर काम करते आणि आपण सत्तेत येतात तर नक्कीच आपण एक वसई विरारला नवं रूप द्याल या संदर्भात आपण नक्कीच प्रेस कॉन्फरन्स आपण ठरल्याप्रमाणे लवकर घेणार आहोत आपण बघत होतात निलेश बरोबर टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल वसई विरार